नमस्कार मित्रांनो, आज मी आहे माझ्याच या कोकणातल्या सावंतवाडी तालुक्यातल्या सांगेली गावातल्या खळणेवाडीत. ह्या खळणेवाडीतल्या भात शेतीच्या इथे एक सुंदर असा होमस्टे उभा राहिला आहे इथल्याच गावातल्या गिरीश सावंत यांचा. तर मित्रो, या होमस्टेचा एक ग्लिम्स आपण आधी पाहूयात. हा होमस्टे इथला एकंदर वातावरण, इथला आजूबाजूचं ग्रीनरी, ते आपण पाहूयात आणि नंतर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रो, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खास प्लेसही दाखवणार आहे. आत्ता आपण चाललो आहे या होमस्टेच्या इथून आमच्या जवळून वाहणाऱ्या नदीच्या एका अशा जागी, जी जागा इथल्या स्थानिक लोकांनी एक सॅक्रेड पॉन्ड किंवा देवाची कोंड म्हणून जपली आहे. तर आज आपण असंच चाललो आहे इथून सांगेली गावातून बावलाड या गावामध्ये. भर पावसात आमच्या नदीचा जन्म होतो. मित्रांनो, मेडिटेशन, नॅचरल मेडिटेटिव्ह साऊंड्स ऐकून एक वेगळ्या पद्धतीची स्पिरिच्युअलिटी घेण्यासाठी
ही एक खूप सुंदर जागा आहे असं मला वाटतं. माऊलीची कोण? माऊली ही कोकणातली एक देवता, आणि नदीलाच देवता समजण्याची ही जी या गावाची जी एक श्रद्धा आहे, त्या श्रद्धेसाठी या गावातल्या त्या काळच्या लोकांना खरं तर मानायला हवं की ज्या लोकांनी नदीचं महत्त्व काय आहे, आपल्या ह्या कोकणात ज्या नद्या जाऊन समुद्राला मिळतात त्या नद्या आणि त्या नद्यांच्या आजूबाजूला राहणारी आपण माणसं असं मिळून एक जीवनशैली अस्तित्वात होती, आणि त्या आपल्या नद्यांना देवता समजणारी संस्कृती ह्या कोकणात आहे. ह्या बावळाट, सातोळी आणि ही जी सगळी गावं आहेत, या सगळ्या गावांचं पाणी या नदीला येतं. आत्ता या ठिकाणी मी आल्याच्या नंतर इथे मला अनेक प्रकारचे पक्षी दिसले. ब्लू इयर्ड किंगफिशर, कॉमन किंगफिशर, व्हाईट थ्रोटेड किंगफिशर. अगदी ज्यावेळेस मी या पात्रामध्ये खाली होतो, पाणी स्थिर होतं, त्या ठिकाणी आपल्याला पाईड किंगफिशरसुद्धा दिसला. इथे या नदीमध्ये ऑटर्स आहेत. ऑटर म्हणजे पाणमांजर, स्मूथ कोटेड ऑटर्स असा हा ऑटरचा जो प्रकार आहे हा या ठिकाणी आढळतो. कोकणामधल्या ज्या नद्या आहेत, या नद्या पावसाळा संपल्याच्या नंतर आटायला सुरुवात होतात, कारण फक्त मान्सूनमध्येच या नद्यांना पावसाचं पाणी जे मिळतं त्यातच या नद्या जिवंत होऊन वाहत असतात. पण म्हणून उन्हाळ्यात त्या नद्या मरतात का? तर नाही, उन्हाळ्यात त्या नद्या डेड होत नाहीत, कारण काही ठिकाणी ज्या कोंडी असतात, ज्या नॅचरली तयार झालेले जे डोह असतात, त्या डोहांमध्ये नदीचं जिवंतपण साठलेलं असतं. नदीचं जिवंतपण म्हणजे काय? तर नदीतले मासे, नदीतल्या ह्या माशांच्या वेगवेगळ्या स्पेसीज, नदीच्या आजूबाजूला असलेल्या झाडांच्या स्पेसीज, ह्या माशांवरती अवलंबित्व असलेली जे इथली आजूबाजूच्या किंगफिशरसारखे जे पक्षी आहेत ते ऑटर्स, ह्या असं मिळून एक जिवंत असं नदीचं वैभव आपल्याला आपल्या ह्या कोकणातल्या नद्यांमध्ये बघायला मिळतं. याआधी मी ज्या काही नॅचरल जॅकुजीज म्हणून तुम्हाला दाखवल्या, हे अशाच प्रकारचे डोह आहेत. ज्या माणसांनी ह्या निसर्गाला पूजलं, ज्या माणसांनी नदीला देवत्व बहाल केलं, त्या माणसांनी मात्र या नदीमध्ये अपारंपरिक मासेमारी होऊ नये, इथे जिलेटिन टाकू नये, इथे पावडर टाकून मासेमारी करू नये, कोणत्याही प्रकारचं केमिकल टाकून इथल्या माशांना मारू नये, आणि फक्त पारंपरिक पद्धतीने मासे मारावेत, मग जाळं असेल किंवा गरवण्याची पद्धत असेल. तर नदीच्या बाजूला राहणाऱ्या गावाची लोकं ही अशी मासेमारी या नदीमध्ये करतात, क्यू लावतात, चंडीचे मासे पकडतात, आणि एक रान माणसांचं सस्टेनेबल लाईफस्टाईल या नदीच्या आजूबाजूला जगत असतात. आत्ताही या ठिकाणी बसल्याच्या नंतर नदीचा खळखळ आवाज एकीकडे ऐकू येतो आहे, तो आवाज कुठेतरी इथे येऊन या कोंडीकडे शांत झाला आहे, आणि पुन्हा एकदा नदी खाली जाऊन वाहायला सुरुवात झाली आहे. आणि या सगळ्यात आपण माणूस म्हणून या निसर्गाशी एकरूप होऊन जे काही मेडिटेशन करणार ना, त्यातच आपल्याला खऱ्या अर्थानं जीवनाची प्रेरणा मिळणार, स्पिरिच्युअलिटी मिळणार. आपण आज मोबाईलमध्ये डाउनलोड करून जे मेडिटेटिव्ह साऊंड्स ऐकतो, ते साऊंड्स इथे लाईव्ह साऊंड्स, तसे नॅचरल म्युझिक्स इथे माझ्या आजूबाजूला सुरू आहे. मी कुठच्याही प्रकारचं आर्टिफिशियल म्युझिक लावलेलं नाही आहे. इथे आलो, इथे बसलो, आणि ह्या जागेवरती स्वतःशी, स्वतःला ह्या जागेसोबत जोडला गेलो आहे. इथल्या निसर्गाचा भाग होता येतं, फक्त ते भाग होताना किंवा त्या निसर्गाकडे जाऊन आपण त्या निसर्गाच्या आजूबाजूच्या गोष्टींचा आदर करून त्याच्यासोबत वेळ घालवायला हवा. पर्यटन करताना लोकांना काय दाखवायला पाहिजे? तर असलेल्याच नॅचरल रिसोर्सेसचा आदर कसा करावा, आमची संस्कृती काय आहे, आमची संस्कृती काय शिकवते, हे जर आपण पर्यटकांना इथे आणून दाखवू शकलो, त्यांना जर इथल्या निसर्गाशी एक वेगळी ओळख निर्माण करून देऊ शकलो, तर आपल्याला त्यांना सांगायला लागणार नाही की या ठिकाणी कचरा टाकू नको, या ठिकाणी बाटल्या टाकू नको, कारण त्यांची नाळ निसर्गाशी जोडण्याचा का जो प्रयत्न आहे तो आपण करत असतो. तर नक्कीच ह्या अशा पद्धतीचे व्हिडिओज आपण यापुढे करत राहू, आणि कोकणात पर्यटन म्हणा, कोकणातल्या निसर्गासोबतचं जगणं म्हणा, हे तुमच्यासमोर घेऊन येतच राहू. धन्यवाद. आपण फक्त साकव बनायचं मायानगरीत हरवलेल्या याच मातीच्या लेकरांना,
त्यांच्या गावाशी जोडणारा साखर, नदी पल्याडचं स्वप्नातलं जीवन दाखवणारा साखर. आपण फक्त साखर बनायचं, माणसाची निसर्गाशी नाळ जोडणारा साखर, मनाशी मनाला जोडणारा साखर. आपण फक्त साखर बनायचं, जीवन गंगेच्या दोन तीरांना जोडणारा साखर.